आता तुम्ही जो मागे बंगला बघताय तोच दाऊद इब्राहिमचा बंगला आहे. दाऊदचं पूर्ण नाव दाऊद इब्राहिम कासकर आहे. तर दाऊदचा जन्म या खेड मधला. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर आज खेड मधला तिसरा दिवस आहे आणि सकाळचा नाश्ता चहा आणि चपाती खूप दिवसानंतर खातोय. आधी आता मार्केटला चाललोय काहीतरी दुपारची जेवणाची सोय करायला, काहीतरी मच्छीचा प्लॅन वगैरे काय आहे बघूया. काहीतरी गाडीला पुन्हा खर्च निघाला, हा गाड तुटलाय. प्रत्येक गाड रोज 2-3 महिन्यात तुटत असतो आणि प्रत्येक वेळी 150 रुपये खर्च होते याचा. चला हा माणूस मार्केट फिरत बसला, फोन सायलेंट केला आणि आम्ही फोन करतोय. तर ह्याच्या वडिलांनी रिंगटोन ठेवलेली ती ऐकायला येत, त्याला आवडली नाही म्हणून सायलेंट करून ठेवलाय. चला निघायचं का? तर आता नक्की सांगतो तुम्हाला कुठे जायचं आहे. म्हणजे ती सिच्युएशन निर्माण होत नव्हती तर आता ती झाले. हे जेव्हा भेटले तेव्हा ती पुढचं जुळून आलं बरोबर. तर आता चाललोय इथे खेडमध्ये दाऊद इंटरनॅशनल डॉन त्याचा बंगला आहे. तर तो बघायचा आहे आपल्याला आणि त्यासाठी हा. तर दाऊदचा जन्म या खेडमधला आणि त्याचा इथे बंगला आहे तो आपण बघायला चाललो आहे. आणि जस्ट बघायचं आपल्याला कसं काय असणार आहे आणि कसं राहत होता एवढं फक्त बघू. आणि आतमध्ये एंट्री भेटली तर आपण ट्राय करू शकतो. चला जाऊ. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की दाऊदचं पूर्ण नाव दाऊद इब्राहिम कासकर आहे पूर्ण. आणि त्यामुळे मराठी मुसलमान आहे तो. लोकेशन शोधतो आहे मी कुठे आहे. खूप पुढे आलोय आम्ही. कुठे हे गेलो आणि घर संपली, स्टॉप सुटला ना की डाव्या हाताला एक रस्ता आहे. ओके, तर आपल्याला मग तिथे जायचं आहे म्हणजे ही सगळी घर संपल्यानंतर. ओके, दाऊद इब्राहिमचा बंगला. हा कुठे नक्की लांब आहे का तू? तर हा बघा समोर बंगला आहे आणि फुल पडीक आहेत, कोण राहत नाही आणि मोठा एकदम. म्हणजे त्या काळी पण घर मोठा होता. बघा ना केवढा एकदम आहे. आता तुम्ही जो मागे बंगला बघताय तोच दाऊद इब्राहिमचा बंगला आहे. त्या काळी पण एकदम मोठा बंगला होता, एकदम खूप मोठा आहे. थोडा आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे. तुम्हाला काय वाटतं किती मोठा असेल, किती एरियातला असेल? हा खूप मोठा आहे. नाही, खूप जंगल आहे. कसला वाजत आहे काय माहिती, टाक टुक टाक टुक कोणतरी. हाय हायला पकडलं काय तुम्हाला? तर इथून गेट आहे याचं आणि गेट पण खूप एकदम झाडी वाढलेली आहे. आणि तिकडून चाललेलो, टाक टूक कसला तरी आवाज आला, आतून कोणतरी गर्दुले वगैरे असणार आतमध्ये. हो केवढं मोठं आहे. इथून बऱ्यापैकी चांगला व्ह्यू मिळतोय. काय तुम्हाला वाटत किती एरिया असेल याचा, किती गुंठे मोठे मोठे मध्ये? एवढा तर आमचा दहिसरचा राजश्री थिएटर होता. काय बोलतोय? हो मग म्हणजे त्यावेळी त्याचे वडील पोलीस होते तरी एवढा इन्कम होता त्यांच्याकडे. भावकीचा वगैरे सगळ्यांचा मिळून असेल एखाद्या फॅमिलीचा. ओके, आणि हे कसं गावचं घर आहे ना. शहरातलं ठिकाण छोटस असत, गावाला सगळी भावकी मिळून एकत्र राहते, घर बांधतात. बरोबर. ओके, तर तुमचं काय म्हणणं यावरती? आता सध्याला तरी मला
थोडी वेगळी फिलिंग आली. हा थोडं ना आम्हाला भीती वाटते आतमध्ये, कारण कसलं तरी कोणतरी आहेत आतमध्ये. मग जरा पाऊल थोडं पुढे टाकलं तर एक तीन चार वेळा टकटकचा आवाज आला. तसं काय की वास्तू बऱ्याच वर्षांपासून आहे ना अशीच पडलेली आहे. लोकांना माहिती कोणी येत नाही त्यामुळे गर्दुल्ले किंवा बेवडी लोक कोणीही त्याचा गैरफायदा घेण्याचे चान्सेस असू शकतात. बघ पूर्णच बंद आहे आतमध्ये ना. तरी आमची फाट होती आतमध्ये जायला. नाही एकतर अनोळखी ठिकाण, वाढलेली झाडी, झाडीमध्ये काही कुठली सरपटणारे प्राणी वगैरे काही किंवा काय, आणि हे परक्याचं गाव आहे. बरोबर हो. नाही आपल्याला चोर समजून मारायचं नको काय करत होतात आतमध्ये. आणि काहीतरी आवाज आला, म्हणजे कोणीही ह्याच्यामध्ये लपण्यासाठी किंवा काहीतरी चुकीचं काम करण्यासाठी चांगल्या मोक्याचा जागा आहे त्यांना. हो मग चुकीच्या कामाचा आवाज नव्हता ना टाक टोक काय सांगता नाही बाबा. आता प्रत्येक गावात आहे ना इथे अशी मुलं असतात की अरे बसायचं होतं यार पण जागा नाही, आपल्याला जागा भेटत नव्हती. मस्त टेरेस वर बसून मजा घ्यायची. बघा टेरेस बिरेस फुल एकदम मस्त आहे. तर तुम्हाला काय वाटतं याची काय रेट असेल या जागेचा गावातला? नाही बघ कसं आहे की आत्ता सध्याला जे गावचे जे रेट्स जे चालू जे आहेत पण त्याच्यामुळे जो ओनर होता ह्या वास्तूचा जो ओनर जो आहे त्याची समाजातली जी एक जे आहे कुख्यात कुख्यात म्हणून कुप्रसिद्ध वगैरे, तर त्याच्या जागेला ती डिमांड मिळू शकते का जी इतरांच्या जागेला मिळते? भेटेल म्हणजे नाही मिळणार विषय असतो. ओके ओके म्हणजे नाही मिळणार तेवढे डिमांड. नाही काही काही जणांच्या मनात असतं ते की नाही या माणसाने 92 दंग बॉम्ब्लास्ट करून आणलेले, इतक्या इतक्या लोकांना हे केलेलं होतं, मारलेलं होतं. मग अशा माणसाची जागा आपण म्हणतो ना की नाही ते ऍक्सिडेंटवाली गाडी आहे ती फळत नाही, अशा माणस कोणाच्या मनात असं पण येऊ शकतं की ते अशा माणसाची जागा आहे ते बरोबर नाही. Okay. वास्तू कदाचित दूषित झालेली असावी वगैरे वगैरे काय काय असतात हे ज्याचे त्याचे वैयक्तिक मत आहेत हे असं होतं. चला निघूया आता आपण कुठे जायला. आता कुठे जायचं? आता पाहुणे तुम्ही या आमच्या गावी. आपण सर्वात पहिलं सागर कदमच्या इथे जामग्यात त्या धबधब्याच्या इथे जाऊ. बरोबर. मग संध्याकाळी तुम्ही आपल्या इथे या, रात्रीचं जेवण वगैरे करून आपण आपल्या इथे निवांतपणे आराम करूया. Salam.